got this passion and it's burning deep inside of... Hello guys, welcome back to Aditya Archana Vlogs. आणि आम्ही ब्लॉग करतोय खूप दिवसांनंतर आणि त्याचं विशेष कारण आहे तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये आवाज येत असेल भजनाचा कीर्तनाचा आहे आमच्या गावात. तुम्हाला ऑलरेडी तुम्ही आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करत असाल तर तुम्हाला कळलं असेल की आमच्या गावात सप्ताह चालू आहे, एक धार्मिक सप्ताह जो वर्षातून एकदा होतो आणि त्याचा आज 6वा दिवस आहे. आणि आज ब्लॉग शूट करण्याचं कारण की इथे कसं असतंय, सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम चालू असतात आणि संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन होतं जे आम्ही आफ्टर ऑफिस रोज अटेंड करतोय सिन्स डे 1. आणि खूप चांगले विचार तिथे ऐकायला मिळतात, खूप सगळ्या धार्मिक गोष्टी ज्याची आम्हाला आयडिया नाही आहे ते सगळं अनुभवायला मिळतंय, तर ते आम्ही अनुभवतोय. प्लस आजच्या दिवसाचं महत्त्व तुम्हाला सांगते किंवा आजच्या दिवसाची स्पेशालिटी तुम्हाला सांगते. 7 ते 9 हे झाल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर त्याच्यानंतर महाप्रसादाचा लाभ असतो आणि गावातले गावकरी ते स्पॉन्सर करतात, म्हणजे त्याला बोलतात की आज पंगत यांनी दिली, म्हणजे ज्यांनी महाप्रसाद स्पॉन्सर केला त्यांना टर्म्स वापरले जातात. तर आजची पंगत आमची आहे, म्हणजे आम्ही प्लस गावातले काही मंडळी, सो आमची पूर्ण ढेपे फॅमिली प्लस गावातले आणखी गावकरी या सगळ्यांची मिळून आज पंगत आहे. तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय चाललंय, आज कोण आला आहे कीर्तनकार, आणि थोडंफार जमलं तर तुम्हाला कीर्तनही ऐकू. तर चला आपण भेटूयात आता थेट हनुमान मंदिरासमोर अंजनापुरी येथे. ओके, तर मित्रांनो जसं अर्चनेने सांगितलं की आपण आता चाललोय गावात. ॲक्च्युली आम्ही सगळं आमचं ऑफिस वर्क मॅनेज करून आणि मग निघतो खरं तर, कारण ऑफिसला पण तेवढंच प्रायोरिटी द्यावं लागतं. तर आता ऑफिस वर्क झाल्यानंतर आता फायनली आम्ही आता निघतोय, तर चला भेटूया गावात. बाय. एक न भूतो न भविष्यति असा कार्यक्रम आपला चाललेला आहे. विनंती एकच असेल आजच्या दिवसाला, आपले 100 हून अधिक तरुण बांधव श्री क्षेत्र पिनाकेश्वर महादेव मंदिर जातेगाव या ठिकाणी मशालांना करता गेलेले आहे. Hey guys, welcome back. So, good afternoon. आता वाजलेत ऑलमोस्ट 4 आणि इकडे समरच्या ठिकाणी आमच्या इथे गावाला स्पेशली पाऊस चालू आहे. हे बघा, ढग दिसत असेल तुम्हाला वरती. सो इट्स रेनिंग ओव्हर हियर. चांगला एकदम जोरात पाऊस चालू आहे इथे गावी. गावात जसं तुम्ही बघितलं असेल काल आम्ही सप्ताह अटेंड केला आणि त्यासोबतच आता पाऊस पण चालू आहे. आणि तुम्ही बघा एक मिनिट, इथे तुम्हाला दिसेल बघा पाण्याची मोठी धार, हे गच्चीवरून पडत आहे पाणी. आणि बेस्ट पार्ट हे की उन्हाळ्यात जर पाऊस पडतो ना कधी, तर त्याचा जो मातीचा जो सुगंध असतो ते आम्ही एकदम लाईव्ह एक्सपिरियन्स करतो आहे. अर्चना इथे काम करते आहे बाजूला. हो, तर इन बिटवीन ऑफ आवर वर्क आम्ही हे बघतो आहे, एन्जॉय पण करतो आहे. सो हे खूप चांगलं पॉईंट आहे, गावी भेटू शकतं पण मुंबईला नाही भेटू शकत. आणि मी इथे खेळ पण बघतो आहे, एक मिनटं दाखवतो. इथे ना गाडीखाली चिमणी बसलेली आहे बघा, तिची गंमत बघा, तिला भिजावं पण वाटतं आहे, प्लस शी इज टेकिंग शेल्टर, तिला भिजायचं पण नाही. आत्ता जस्ट 2 मिनटं पहिले बघितलं ती गाडीच्या बाहेर निघालेली पळत. ओके, तर आता निवांत बसलोय, थोडा पाऊस थोडासा स्लो झालाय, पाऊस पडणं बंद होईल आता थोड्या वेळात. बट ही जी एन्जॉयमेंट आहे ना, मुमेंट आहे, ते एन्जॉय करायला मिळतं इथे. सो येस, त्यामुळे गावाला पण आवडतं मला.
आणि इथे बघू शकतात ढग पण दिसतात छान आणि इथे बघा हॅलो गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आदित्य अर्चना व्लॉग्स. सो आज आहे लास्ट डे ऑफ आपला सप्ताह, तर आज आहे हनुमान जयंती. सर माझ्याकडून व माझ्या पूर्ण फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सो आता आपण चाललो आहोत गावात, कारण आज गावात काल्याचं कीर्तन आहे जो की लास्ट डे आहे. सो आता आपण जाऊयात आणि तिकडे आता मिरवणूक चालू आहे, तर त्या मिरवणूक आता हाती लागतं आहे की नाही आय डोंट नो, कारण आम्ही थोडंसं उशीर झालो बिकॉज ऑफ वर्क आणि ते, कारण आमची दोघांची पण सुट्टी नाही अर्चना आणि माझी, बट स्टील विल ट्राय की आता आपण जाऊयात गावात आणि त्यानंतर मग कीर्तन असणार आहे. तर बघू, आज लास्ट डे तर वी हॅव टू अटेंड ॲट एनी कॉस्ट, ते खूप इम्पॉर्टंट असतं असं बोलतात. सो चला या आमच्यासोबत. तर नशीब आम्ही आता टायमावर आहोत, है ना अर्चना, पण इथे रेडी आहे फुल आणि गावात आता मिरवणूक चालूच आहे थँकफुली. चला आता तुम्हाला दाखवतो त्याचे ग्लिम्प्स, तर जास्त काय बोलता नाही येणार, जस्ट बघा आज. Oh, my God.
आनंद केला याचे माहिती पूर्ण जिल्ह्याभर पसरवली असे पत्रकार बंधूंनी या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलं त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी आभार मानतो. सन्माननीय अरुण बसुभाऊ असतील ते या ठिकाणी त्यांचे आभार मानतो. मिठाची व्यवस्था या ठिकाणी करायची आहे. मीठ कुठतरी कमी करतो तेवढा मोठा वाढवा होण्याची विनंती आहे. त्याचबरोबर विनोद भाऊ गवरे यांनी या ठिकाणी ह्या सप्ताची मीडियाद्वारे खूप प्रसिद्ध हे गाईस तर महाप्रसादाचं सेवन केलेलं आहे आम्ही सर्वांनी आणि आता आम्ही परत घरी आलो आहे. सो आजचा व्लॉग आपण इथं संपूया. सो होप सो तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असणार आहे. म्हणजे थ्रूआउट द जर्नी लाईक फ्रॉम रामनवमी टिल हनुमान जयंती हे पूर्ण 7 दिवसाचा जो सप्ताह होता आपल्या गावात ते आम्ही खूप मनापासून खूप एन्जॉय केलं आणि खूप एक वेगळा अनुभव होता आमच्यासाठी. इतकंच बोलेन की आपल्या चॅनलला आदित्य अर्चना चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नेक्स्ट टाईम. Take care of your family.